शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडतं यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शेठ माणूस क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ खूपच कडक झालेला आहे। हा व्हिडिओ आपण संकष्टी चतुर्थी व्हिडिओ एडिटिंग याच्यावरती करणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। व्हिडिओचे सर्व मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये आहे गुगल ड्राईव्हच्या लिंकवरती। तिथून डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपला चांगला उपाय म्हणजे टेलिग्रामला जॉईन व्हा, तिथून मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता तुम्ही लगेच। तर आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। अजूनही तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या। इंस्टाग्रामची आय डी स्क्रीनवर दिसत आहे, टेलिग्रामची आय डी स्क्रीनवर दिसत आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देखील आहेत। चला तर हा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया। काइनमास्टर ओपन केल्यानंतर इथे सिंपली प्लस अकाउंटवरती क्लिक करायचं। तुम्हाला जर हे वाल काइनमास्टर पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून ते डाउनलोड करू शकता। जिथे मी त्या काइनमास्टरची लिंक दिलेली आहे। चला तर प्लस अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर इथे 1.1 हा 3 नंबरवाला रेशो सिलेक्ट करायचा आहे। नंतर मी जी मटेरियलमध्ये हा एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे आणि स्टार्टला येऊन इथं झूमचं एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो फुल स्क्रीनमध्ये बसणं असा करून घ्यायचा आहे। नंतर त्याला इकडे खाली एक इक्वलचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, नंतर राईटवर क्लिक करून टाकायचं आहे। नंतर लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन आपल्याला मी दिलेल्या मटेरियलमधून ना एक बॉर्डर घ्यायची आहे, ती फुल टू स्क्रीन करून टाकायची, त्यावरती क्लिक करून पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायची। नंतर लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन मी जे मटेरियल दिलं आहे तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता। हे सर्व मी मटेरियल मी तिथं दिलेलं आहे गुगल ड्राईव्हवरती किंवा ते टेलिग्रामवरूनही तुम्ही डाउनलोड करू शकता। बरोबर असं सेट करायचं आहे, टच करून सेंड टू बॅक। हा व्हिडिओ थोडासा पुढं घ्यायचा आहे भरपूर। बरोबर कमीत कमी 5 सेकंद खूप झाली इन ॲनिमेशन ह्याला कनवरेज ही द्यायची आहे। नंतर थोडंसं पुढं यायचं आहे, इथं लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आहे। नंतर मी जे एक गणपती बाप्पाचा पीक दिलेला आहे तो मी तोही ॲड करायचा आहे, असा बरोबर सेट करायचा आहे। जास्त मोठा नको, जास्त छोटा नको, सेंड टू बॅक। नंतर तो ही फुल व्हिडिओ लावून घ्यायचा आहे। नंतर क्लिक करून एनी ॲनिमेशनवरती असं साईड राईट हे ऑप्शन द्यायचं आहे। ते ऑप्शन दिल्यानंतर लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन मी एक तुम्हाला हा ब्रश पी एन जी दिला आहे तोही तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे। इथं असा बरोबर ॲड करायचा आहे आणि याला इन ॲनिमेशन पॉप ही देऊ शकता तुम्ही किंवा तुम्हाला वाटेल ती तुम्ही बदल करू शकता। नंतर मी तुम्हाला संकष्ट चतुर्थी नावाची एक पी एन जी दिलेली आहे ती तुम्ही ॲड करून घ्यायची आहे। नंतर या पी एन जीवरती क्लिक करून याला पॉप ओपन हा इफेक्ट द्यायचा आहे। हा इफेक्ट दिल्यानंतर थोडंसं पुढं जायचं आहे, जे मी मटेरियल तिथून हे निमित्त मंगलमय शुभेच्छा ॲड करून घ्यायचं आहे। असं थोडंसं मोठं करायचं कारण दिसलं पाहिजे। थोडंसं पुढं मागं सेट करून घ्यायचं आहे नीट जरा बसन असं। एवढं झाल्यानंतर नंतर पुढं लगेच लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन ही जी पी एन जी आहे ती इथं तुम्ही ॲड करून घ्यायची आहे। नंतर असं ॲडजस्टमध्ये जाऊन ब्राईटनेस ही तिची पूर्ण कमी म्हणजे -100 करून टाकायची। नंतर हा पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचा पी एन जी। थोडासा पुढं जाऊ, गणपती बाप्पाचे पीक येते त्या थोडंसं पुढं लावून टाकायचं आहे। गणपती बाप्पाची पीक हिथं आलेली
चला तर ही PNG पर्यंत घेऊन टाकायची. एवढं झाल्यानंतर लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन हा इफेक्ट यूज करायचा आहे. हा इफेक्ट पूर्ण व्हिडिओला लावून घ्यायचा आहे. नंतर ब्लेंडिंगमध्ये ना स्क्रीन करून टाकायचं. नंतर लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन मी एक कलरची पेंज दिलेली आहे, ती तुम्ही ॲड करू शकता. ती ॲड केल्यानंतर ओव्हरलाय ॲनिमेशनमध्ये जाऊन तिला तीन नंबरवाला हा इफेक्ट पल्स द्यायचा आहे. ब्लेंडिंगमध्ये जाऊन स्क्रीन करून टाकायचे. एवढं केल्यानंतर थोडासा व्हिडिओ असा मोठा करून घ्यायचा आहे. आणि बरोबर त्या बप्पाचा जवाब पिक यायच्या थोडंसं आधी लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन मटेरियलमध्ये जाऊन मी एक तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे फॉकचा. सॉरी, तो तुम्ही असा सेट करून घ्यायचा आहे. नंतर ब्लेंडिंगवरती जाऊन स्क्रीन करून टाकायचे. आणि हा इफेक्ट जो आहे थोडासा मोठा करून टाकायचा. खूपच मोठा झाला वाटतं. बस एकदा ड्रायव्हर चालू करून दाखवतो. ओके, तर अजून एकदा क्लिक करायचं डुप्लिकेट. थोडंसं पुढं अजून एकदा क्लिक करायचं डुप्लिकेट. इथून थोडंसं पुढं अजून एकदा क्लिक करायचं डुप्लिकेट. इथून थोडंसं पुढं अजून एकदा क्लिक करायचं डुप्लिकेट. इथून थोडंसं पुढं असं पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचं आहे. आणि ही जी PNG आहे आपली कुठे गेली ती, ही सॉरी ही PNGला क्लिक करून ब्रिंग टू फ्रंट हे ऑप्शन द्यायचं आहे. एवढं केल्यानंतर सिम्पली तुम्ही इथं 12-13 सेकंदापर्यंत आल्यावरती लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. आणि तिथं तुम्ही कोणताही कलर सिलेक्ट करू शकता जो तुम्हाला आवडतो. मी पहिल्यांदा रेड कलर घेतो आहे. नंतर त्यावरती क्लिक करून ओव्हरलायवरती जाऊन फ्लिकर हा इफेक्ट देतो आहे. आणि हा इफेक्ट जास्त सेकंद नाही ठेवणार, 1-2-3 सेकंद ठेवणार आहे. नंतर अजून एकदा त्यावर क्लिक करून डुप्लिकेट करणार. नंतर त्याला थोडंसं धरून असं पुढे घेऊन जाणार. नंतर त्यावरती क्लिक करून त्याचा कलर चेंज करणार. मी मला आवडतो तो कलर ठेवू शकतो, तुम्हाला काय नाही, मी पण तुम्ही देखील ठेवू शकता. एवढं केल्यानंतर त्यावरती क्लिक करून अजून एकदा डुप्लिकेट करून थोडंसं त्याबरोबर पुढे घेऊन जायचं. नंतर त्यावरती क्लिक करून त्या कलर चेंज करायचा. आता मी अजून एकदा दुसरा कलर ठेवतो, आता गुलाबी. नंतर त्यावरती क्लिक करून डुप्लिकेट करून त्यालाही देखील तसंच धरून पुढे न्यायचं. आणि त्याला क्लिक करून कलर ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन कलर चेंज करून टाकायचा. आता निळा कलर घेतो मी. असं पूर्ण व्हिडिओला तुम्ही करू शकता, काय प्रॉब्लेम येणार नाही. नंतर असं पुढं घेऊन त्याचा कलर चेंज करायचा. आता मी ह्याला हिरवा कलर देतो. अजून एकदा क्लिक करून डुप्लिकेट. आता मी ह्याला परत कलर चेंज करतो. आता ह्याचा कलर मी केसरी भगवा ठेवणार आहे. असं तुम्ही पूर्ण व्हिडिओला लावू शकता, मी आता लावू शकत नाही कारण मी हा व्हिडिओ पटपट दाखवणार आहे. चला तर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. एक्सपोर्ट करण्यासाठी त्या आयकॉनवरती क्लिक करून एक्सपोर्ट आहे. चला तर आपला हा व्हिडिओ इथे एक्सपोर्ट झाला आहे. तर सिम्पली इथून थोडंसं बॅक यायचं, अजून एकदा बॅक यायचं. नंतर प्लस अकाउंटवरती क्लिक करायचं आणि नंतर 1.1 रिसेट. आपला जो एक्सपोर्ट झालेला व्हिडिओ होता तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर असं पहिल्या स्टार्टला जायचं आहे. नंतर लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन
मी एक हा इफेक्ट दिलेला आहे, तो तुम्ही असा फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. नंतर ब्लेंडिंगच्या ऑप्शनवरती जाऊन स्क्रीन करून टाकायचं आहे सिम्पली. नंतर सॉरी, लेअरवरती जाऊन, मीडियावरती जाऊन हा एक ग्रीन स्क्रीनचा व्हिडिओ आहे तो देखील असाच मोठा करून टाकायचा आहे. हा ओके, थोडासा हा ओके. चला तर इथं ग्रीन स्क्रीनचा ऑप्शन आहे क्रोमाकीचं, त्याच्यावरती क्लिक करून असं सेट करायचं आहे. तिथं मग ग्रीन नाही झालेलं आहे म्हणून मी ग्रीन देत आहे. तुमचं ग्रीन असेल तर तुम्ही बदलू नका. ओके, तर सेट झालेला आहे हे. आणि हा जो ग्रीन स्क्रीनचा व्हिडिओ आहे त्याचा आवाज पूर्णपणे कमी करून टाकायचा आहे. आणि आपला जो ऑडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. आणि ह्याचा आवाज मी पूर्णपणे कमी करून टाकतो, म्हणजे माझा आवाज येईल. नंतर पूर्ण असा व्हिडिओ पाहायचा आहे. काहीतरी प्रॉब्लेम आहे ते. जेव्हा दरवाजा उघडतो तिथपर्यंत असा हळूहळू जवळ जायचं आहे. चला तर इथं क्लिक करून, इथं कात्री चिन्ह आहे त्यावरती क्लिक करून असं प्लेड टू स्पीड टू प्लेड करायचं आहे. आणि इथं क्लिक करून आणि एक करून हा इफेक्ट देऊन टाकायचा आहे. आणि याचा आवाज कमी केला त्याचा आवाज आपण परत वाढवायचा आहे. याचा देखील आपण आवाज परत वाढवायचा आहे होता तसा. एवढं केल्यानंतर आपण इथं आपला लोगो बिगो काही असेल ते टाकू शकता, नाव लोगो. तर आपला इथं व्हिडिओ पूर्ण झालेला आहे, तुम्ही आता एक्सपोर्ट करू शकता. चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.